कराडच्या प्रीती संगमावर शिस्तबद्ध पद्धतीने कराड नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी केले गणेश मूर्तीचे विसर्जन। कराड शहरातील नागरिकांनी आपापल्या गणेश मूर्ती नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द कराव्यात। नगरसेवक सौरभ पाटील तात्या यांनी कराड शहरातील गणेश भक्तांना केले आवाहन। 5 दिवसांपूर्वी आपल्या सर्वांच्या घरी आपला लाडका गणपती बाप्पा चं आगमन झालं, त्याचं आज 5व्या दिवशी बऱ्याच घरांमधून भक्तिभावनेनं विसर्जन होत असतं। दरवर्षी खरं तर आपली पारंपरिक एक प्रथा अशी असते की आपण नदी असतील, तलाव असतील, विहिरी असतील, सार्वजनिक ठिकाणी अशा ठिकाणी आपण विसर्जन करत असतो। परंतु नेमकं गेल्या वर्षभरापासून कोविडच्या पार्श्वभूमीवरती कमीत कमी लोकांनी एकत्र यावं अशा अनुषंगानं एक पालिकेनं आपल्या उपक्रम राबवला की ज्यामध्ये आपण पर्यावरणपूरक विसर्जनाच्या दृष्टिकोनानं देखील शहरामध्ये जवळपास 15 ते 16 ठिकाणी विविध ठिकाणी पाण्याचे जलकुंड उभे केलेले आहेत की ज्यामध्ये बहुतांशी गणपतींचं विसर्जन होत आहे। त्याचबरोबर आपण या गणपतींचं मूर्तींचं नदीमध्ये विधिवत विसर्जन व्हावं यासाठी म्हणून नगरपालिकेच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाच्या सहकार्यानं प्रीतिसंगम घाटावरती एक अतिशय चांगल्या पद्धतीनं बोटींची व्यवस्था केलेली आहे की ज्यामध्ये आपण गणपती त्याच्यापूर्वी आरती करतो, आरती करून झाल्यानंतर त्या गणपतींना भक्तिभावनेनं नदीमध्ये नदीच्या पात्राच्या मध्यभागी अतिशय विधिवत असं या ठिकाणी विसर्जन केलं जातं। यामध्ये माझी कराडकरांना सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण कृपया नदीचा प्रवाह बघितला तर नदीच्या प्रवाहाला खूप धार आहे, कालपासून पाणी सोडलेलं आहे, त्यामुळे नदीकडे कुणीही येऊ नका। नगरपालिकेनं आपल्या दारापर्यंत गणपती आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था केलेली आहे, त्याचा सुद्धा आपण कृपया आपण फोन करा, आम्हाला पालिकेला फोन करा, नगरसेवकांना फोन करा आणि या ठिकाणी आपल्याला घरापर्यंत येऊन पालिकेचं वाहन येईल आणि ते गणेश मूर्तीचं विधिवत असं विसर्जन होईल एवढी ग्वाही या निमित्तानं मी देतो। सर्व कराडकरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देखील देतो आणि हे गणेशोत्सव विसर्जन हे अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे याबद्दल मी पालिकेच्या सर्व टीमचं, सर्व स्वयंसेवकांचं देखील या ठिकाणी आभार मानतो।